विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आपल्या विद्यालयाचा यामध्ये सहभाग आहे यासाठी आपण पाहिलं असेल हे पत्र आपल्या शाळेच्या ग्रुपवरती पाठवलेलं आहे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे या पत्रानुसार आपल्याला मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा यामध्ये सहभागी व्हायचा आहे यामध्ये या पत्रानुसार हा फ्लो चार्ट स्टेप बाय स्टेप आपणास पाठवलेला आहे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आपल्याला त्याचा फोटो अपलोड करायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ग्रुपवरती पाठवलेले आहे आणि घोषवाक्य आहे त्यापैकी एक घोषवाक्य कागदावरती लिहून त्याचाही फोटो अपलोड करायचा आहे आणि आपल्याला संधी मिळणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत भोजन करण्याची ही सर्व माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे आता आपण याची प्रोसिजर पाहूया शाळेच्या ग्रुपवरती आपणास मेसेज पाठवलेला आहे त्यामध्ये लिंक पण पाठवलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यास ती गुगल क्रोममध्ये ओपन होते किंवा त्या लिंक कॉपी करून तुम्ही कोणत्याही गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राउजरमध्ये कॉपी पेस्ट करू शकता ही पहा असे होमपेज ओपन होते शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही सगळी माहिती वाचा मोबाईल नंबर वगैरे काय काय आहे ते सगळी माहिती वाचल्यानंतर आपल्या इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता इथं मी सुरुवातीला रजिस्टरवर क्लिक करतो रजिस्टर केल्यानंतर पुन्हा माहिती दुसरं पेज आलं यामध्ये इथं सांगितलेलं आपल्याला मोबाईल नंबर टाका आता इथं मी माझा नंबर टाकतो पुन्हा एकदा नंबर दोन वेळा रिपीट करायचा आहे नंबर करेक्ट असल्यानंतर इथं तुम्ही पाहिलं असेल कॅपच्या कोड येतो आहे कॅपच्या कोड म्हणजे तुम्ही अंध आहात का तुम्हाला नजर चांगली आहे काय थोडक्यात आपली टेस्ट घेत आहेत तो दिलेला शब्द आपल्याला वाचून खाली टाईप करायचा आहे तो जर अवघड वाटत असेल तर इथे रिफ्रेश बटनावरती क्लिक केल्यानंतर परत दुसरा शब्द येतो आहे तो आपण इथं आता टाईप करूया आता उदाहरण काय दिलेलं आहे आठ त्यानंतर एफ त्यानंतर एच त्यानंतर एक्स ई झेड त्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करूया कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नंतर नेक्स्ट पेजवरती जाता येईल जर कॅपचा कोड चुकला असेल तर तुम्हाला तिथं डिस्प्ले होईल की तुमचा कॅप्चा कोड चुकलेला आहे आता इथं दुसरं पेज ओपन झालेलं दिसतंय आता इथं आपण विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे आता मी विद्यार्थ्याचं नाव टाकतो संस्कृती इमसेन, सुप्ले शाळेचं नाव हनुमान विद्यालय निढळ त्यानंतर टाकूया तर जिल्हा निवडताना तिथं क्लिक केल्यानंतर जिल्ह्याची नावं येत आहेत ए बी सी डीनुसार पूर्ण नावं आहे त्यामध्ये आपला सातारा जिल्हा सिलेक्ट करायचा सातारा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर परत तालुक्यामध्ये जायचं आहे तालुका आपल्याला कटाव निवडायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होईल परंतु इथे केरळ मिसेस आलाय बघा इथं नाव इंग्रजीमध्ये टाका इंग्रजी म्हणते टा आपण म्हणतात संस्कृती भीमसेन विद्यालय निढळ पुन्हा एकदा आपण आता सातारा जिल्हा निवडलेला आहे खटाव निवडलेला आहे आता पुन्हा नेक्स्ट करूया नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट थोडीशी हळू चालेल फास्ट नाही कारण आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे त्यामुळे वेबसाईटवर साहजिकच थोडाफार लोड राहतो किंवा कधी कधी वेबसाईट हँग होण्याचीही शक्यता असते तुमचा मोबाईल फुल रेंजमध्ये आहे का कवरेज पूर्ण आहे का हे पहा आता इथं प्रकारे आपल्या हस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करावे असं आलेलं आहे उदाहरण ते के एका मुलानं लिहिलेलं घोषवाक्य इथं दाखवलेलं आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण निपुण भारताचे लक्षण म्हणजे हेच घोषवाक्य घ्यावं असंही काही नाही आपल्या शाळेच्या ग्रुपवरती जवळजवळ पन्नास साठ घोषवाक्य पाठवलेली आहेत त्यातलं कोणतंही गोष्ट वाक्य घ्या परंतु त्याची अट एकच आहे की कमीत कमी, कमी दहा शब्द असावेत दहा शब्दापेक्षा जास्त असू नयेत आता यानंतर आपण काय करायचं आहे क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे आता इथं तुमच्या पुढं दुसरी विंडो आली इथं लाल चौकोन दिसतोय तिथं अपलोड इमेज लिहिलेलं आहे अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे अपलोड इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये जो फोटो काढून ठेवलेला असेल आता मी हा फोटो सिलेक्ट केला हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर आता इथं बघा तो तो फोटो इथं आला आता त्या फोटोमध्ये जे लिहिलेलं आहे शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरु किल्ली आहे ती आपल्याला इथं टाईप करायला लागेल ला। शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरु किल्ली आहे आयुष्याची खरी गुरु किल्ली आहे बघा जे आपण चित्र घोषवाक्य काढलेलं आहे कागदावरती तेच आपल्याला इथं टाईप करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट कंटिन्यू बटनावरती क्लिक करतो है। बटना क्लिक आहे कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो सेल्फी आहे घोषवाक्याचा तो अपलोड होईल अपलोड होत आहे कारण तुमच्या फोटोची क्वालिटी मोबाईलची क्वालिटी फोटो जर एक एम बीच्या आत असेल तर पटकन होईल आता फोटोची बऱ्याचशे क्वालिटी चांगली असते त्यामुळं वेळ जातो आता इथं दुसरा, जा दुसरा फोटो आता अपलोड करायचा आहे आपल्याला आता इथं दुसरा फोटो अपलोड करताना इथं एक नमुना आपल्याला फोटो दाखवलेला आहे कुटुंबासमवेत फोटो आता सेम असाच यावा असं काही नाही फक्त त्या पत्रामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की मुख्यमंत्र्यांचे पत्र दिसावेत तुम्ही दिसावं आणि तुमचे कुटुंबीय दिसावेत आता इथं लाल चौकोन दिसू आहे आता आपण क्लोज करूया पुन्हा इथं लाल चौकोनमध्ये प्लस चिन्ह दिसते अपलोड इमेज दिसते म्हणजे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे इथं क्लिक करतो आहे मी आता इथं मी माझ्या कुटुंबाचा फोटो सिलेक्ट केला पूर्ण झाले आता इथं फोटो तो आला त्यानंतर मी कंटिन्यू पुन्हा वटणावरती क्लिक करतो आहे कंटिन्यू केल्यानंतर आता तो फोटो हळूहळू वेबसाईटवरती अपलोड होत आहे इथं लोडिंग कोपऱ्यामध्ये चिन्ह तुम्हाला दिसत असेल लोडिंग म्हणजे फोटो लोड होतो आहे आणि एकदा क्लिक केल्यानंतर पुन्हा पुन्हा क्लिक करू नका असं केल्यास मोबाईल हँग होईल जोपर्यंत पुढचा मेसेज संदेश काही येत नाही तोपर्यंत हां आता बघा पुढचं पाचवं पेज ओपन झालं प्लेज फॉर रिडिंग हॅबिट वाचन सवय प्रतिज्ञा आहे या प्रतिज्ञेमध्ये बघा आलं मी संस्कृती विमसेन सुप्ले अशी प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेन कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंद बनवते मराठी आहे खाली इंग्रजीमध्ये दिलेली आहे आधी तर महत्त्वाचं हे आहे की बघा मी प्रतिज्ञा घेतो की इथं पांढरा जो बॉक्स दिसतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो निळा बॉक्स होईल जोपर्यंत त्या पांढऱ्या बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करत नाही तोपर्यंत ती प्रतिज्ञा सबमिट झाली नाही असा अर्थ होतो मग ह्या निळ्या उदाहरण बघा हे पांढरा बॉक्स आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर निळी झाली निळी झाल्यानंतर मगच सबमिट द पेज याच्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा लोडिंग होतं आहे पहा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर फायनल पेज आपलं सबमिट होईल सबमिट झाल्यानंतरच आपल्याला फायनल सबमिशनचा मेसेज येईल वाट बघूया आपण आता माझा हा सेल्फी अपलोड होत आहे हां हा बघा फायनली शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आला आहे कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड म्हणजे आता इथं खरं तुमचं सबमिट झालेलं आहे या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवा आणि अशा तऱ्हेनं आपला हा मुख्यमंत्री सेल्फी आपला अपलोड होईल आणि आपल्याला हे शंभर टक्के उद्दिष्ट आपल्या शाळेचे पूर्ण करावयाचे आहे मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण नक्कीच यासाठी प्रयत्नशील राहूया आणि आजच्या धावत्या युगा युगात आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण नक्कीच सामील होऊया आणि ह्या अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करूया आणि आपला सेल्फी थेट मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहूया नक्की शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करूया आपल्या शाळेचे धन्यवाद